नागपुर नगर निगम द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके सम्मान में डॉक्टर अंबेडकर सांस्कृतिक भवन का निर्माण किया गया था। नागपुर नगर निगम के कब्जे में रहे इस इमारत को तथाकथित बदमिजाज जनप्रतिनिधियों ने एमटीडीसी से नष्ट कर दिया। इसी के विरोध में 2 दिसंबर से 6 दिसंबर तक कृति समिति द्वारा अनशन आंदोलन किया जाएगा। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान कृति समिति के डॉक्टर धनराज दाहड़ द्वारा दी गई है। भूमाफियों के कारोबार को सुगम बनाने के लिए पर्यटन क्षेत्र के नाम पर 20 एकड़ के इस ढांचे को तोड़कर लोगों की पहचान को नुकसान पहुंचाया है। इसके खिलाफ शहर में जगह जगह विरोध प्रदर्शन किया गया, लेकिन सरकार की ओर से किसी भी तरह की कार्रवाई नहीं की गई। इसलिए सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए 2 दिसंबर से 6 दिसंबर तक अनशन आंदोलन किया जाएगा। इसके साथ ही 20 दिसंबर को विधानसभा पर भव्य मोर्चा निकाला जाएगा। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान बचाव कृति समिति के डॉक्टर धनराज दहाड़ द्वारा दी गई है। मैं डॉक्टर धनराज दहाड़, डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृति समिति का संयोजक है। आणि या ठिकाणी जे उपस्थित आहेत ही सर्व संयोजक मंडळी आहे। माननीय किशोर गजबीये हे या समितीचे प्रमुख आहेत। आमची मागणी डॉक्टर आंबेडकर भवनासंबंधीची आहे। अंबाझरीच्या बाजूला जे डॉक्टर आंबेडकर भवन पाडलेलं आहे ते भवन का पाडण्यात आलेलं आहे आणि त्या भवनासंबंधीच्या ज्या भावना आहेत त्या संबंधीचं आमचं आंदोलन आहे आणि म्हणून आमचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी या समितीच्या वतीनं 2 डिसेंबर ते 6 डिसेंबरला आम्ही लक्षवेधी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे। त्याच्या आधी आम्ही या नागपूरच्या महत्त्वाच्या भागामध्ये 19 नोव्हेंबरपासून आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहे। संविधान चौकामध्ये त्याची सुरुवात झालेली होती, इंदोरा चौकामध्ये, मेडिकल चौकामध्ये आणि त्याच्यानंतर शताब्दी चौकामध्ये आणि गरवा मैदानामध्ये अशा प्रत्येक नागपूरच्या महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। जनजागरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरकारने अजूनही लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून लक्षवेधी उपोषणाचा कार्यक्रम आम्ही 2 डिसेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत संविधान चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही घेत आहोत आणि त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा संपूर्ण प्रयत्न सुरू आहे। सरकारने याकडेही लक्ष दिलं नाही तर आम्ही 7 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार यंत्रणा उभारून जनजागरण करण्याचा प्रयत्न करू आणि 20 डिसेंबरला विधिमंडळावर भव्य मोर्चा काढण्याचा आमचा निर्धार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपूर।